हा विषय कसा अडकलाय तुम्ही? अच्छा, 23 पत्र असं होतं, याला वेगळं ठेवा. सर्वप्रथम मी सांगणार की मान्सूनच्या संदर्भामध्ये आपलं जून ते ऑक्टोबर यामध्ये आपण साथ रोग नियंत्रण कक्ष प्रत्येक PSC ला आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज, KTS जे काही आपल्याकडे आहे त्या सगळ्या संस्थेत आपण सुरू करायला लावतो, ज्यामध्ये विशेष करून बेड्स आणि त्यानंतर साथरोग नियंत्रणा साथरोगाकरिता ज्या काही औषधी असतात त्या आपण त्या सज्ज ठेवत असतो. त्यानंतर आपली एक रॅपिड रिस्पॉन्स टीम त्या त्या जागी पोहोचली पाहिजे म्हणून आपण ती पण आपण प्रत्येक लेवलवर तयार करायला लावलेली आहे. आणि आपण जे बोललं आहे की 96 गावं, तर 96 गावं हे आपल्या डिस्कनेक्ट जे आपण म्हणतो की तिथे जाणारा मार्ग जर म्हणजे हे झाला की लोक जाऊ शकत नाही अशा परिस्थितीत आपण सगळ्या PSCना सूचना दिल्या आहे की जे नदीकाठावरील गावं आहेत तिथच्या सर्व यंत्र तिथे जास्त आपली इपिडेमिक किट आणि उपकेंद्रापर्यंत आपण साथरोग नियंत्रण कक्ष किंवा साथरोग नियंत्रणाकरिता औषधी साठा आपण तयार ठेवलेला आहे. त्यानंतर सर्पदंश किंवा इतर सगळे जे आवश्यक मेडिसिन असते तीसुद्धा आपण त्यांना दिलेली आहे. ट्रेनिंगसुद्धा आपण त्याच्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचं घेतलेलं आहे. आणि स्पेशली पुढच्या 4 महिन्यामध्ये ज्या आपल्या गरोदर माता असतील आणि ज्यांची डिलिव्हरी पुढच्या 4 महिन्यात केव्हाही संभावित होऊ शकते, तर जर नदी खूप पाऊस आला आणि नदीकाठावरील गावं असतील तर तिच्या मातांना आपण जवळच्या नजदीकच्या उपकेंद्रात किंवा कोणत्या आरोग्य संस्थेत डिलिव्हरी चांगले सोयीस्कर होईल याकरिता आतापासून आपण उपाययोजना करायला लावली, जेणेकरून कुठे जर पूर आला आणि ती माता अडकली नाही पाहिजे हा आपला उद्देश असतो, जेणेकरून आपली डिलिव्हरी पण चांगली होईल आणि बाळ पण सुरक्षित राहील अशी आपली उपाययोजना आहे. आणि साथरोगच्या संदर्भात आपल्या ॲम्ब्युलन्स, ड्रायव्हर्स आणि इतर सगळ्या गोष्टी आपण अद्ययावत ठेवलेल्या आहेत.